कोरोनाची लस घेण्यासाठी साताऱ्यातही सकाळपासून नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं चित्र साताऱ्यात पाहायला मिळत आहे. आणि या परिस्थितीचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. कोरोना प्रतिबंधक लसीला पुन्हा सुरुवात झालेली आहे, पण त्यामुळं सातारा जिल्ह्यातील हे जे जिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी जे वॅक्सिनेशन दिलं जात आहे त्या ठिकाणी गर्दी एवढी प्रचंड झालेली आहे. मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी गर्दी करत आहेत. आज सकाळी 7 वाजल्यापासून लोक या ठिकाणी गर्दी करून उभे आहेत. खरं तर याच्यामध्ये या गर्दीच्या ठिकाणी अनेक वयस्कर लोक असतील जे या ठिकाणी बसून आहेत, ज्यांना अनेक त्रास होतोय. पण असं असलं तरीही इथं वॅक्सिनेशन सुरू आहे. खरं तर एवढी मोठी रांग लागून सुद्धा प्रशासनाला ती दिसत नाही आहे का असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही आहे. खरं तर वेगवेगळ्या लाईन या ठिकाणी केल्या पाहिजे होत्या किंवा वेगळी ठिकाणं केली पाहिजे होती, कारण एकाच ठिकाणी हे वॅक्सिनेशन या ठिकाणी होत आहे त्याच्यामुळं गर्दी मोठ्या प्रमाणात होती आहे. लोक एकाच ठिकाणी जमत आहेत. खरं तर याच्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह वाढण्याची संख्या होऊ शकते, वाढू शकते, याचा विचार सुद्धा आता प्रशासनानं करण्याची गरज आहे. अजून या 45 वर्षावरील जे लोक आहेत त्यांचं वॅक्सिनेशन अजून पूर्ण झालेलं नाही आहे, त्यामुळं खरं तर याचा विचार आता प्रशासनानं करण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, सातारा. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे मुंबई पोलीस दलातल्या 2 पोलिसांचा एका दिवसात मृत्यू झालाय. मृत हवालदाराचं वय अवघं 35 वर्ष असल्याने पोलीस दल धास्तावलंय. तरुणांमध्ये कोरोनाची बाधा वाढतेच आहे. शिवाय गेल्या काही दिवसांमधल्या मृतांमध्ये तरुणांचं प्रमाण देखील लक्षणीय आहे. गेल्या वर्षभरात मुंबई पोलीस दलातल्या 105 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. अठरा वर्षावरील नागरिकांना कोविन पोर्टलवर नोंदणी केल्यानंतरच लस घेता येणार आहे. 18 ते 45 वयोगटातील लसीकरणासाठी वॉक इनचा पर्याय उपलब्ध नसेल असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. मोहिमेच्या सुरुवातीला लसीकरण केंद्रांवर गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र 1 मे नंतरही 45 वर्षांवरील नागरिकांना ऑन साईट रजिस्ट्रेशनचा पर्याय खुला असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. वाशिम जिल्ह्यातल्या लसीकरणाला चांगलाच प्रतिसाद मिळतोय, पण आजचा दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. जिल्ह्याला आजवर 1,60,000 डोस मिळाले आहेत. एकूण 130 लसीकरण केंद्रांमध्ये 1,49,000 जणांचं लसीकरण झालं आहे. त्यापैकी 16,000 जणांचे दोन्ही डोस पूर्ण करण्यात आले. सध्या फक्त 45 लसीकरण केंद्र सुरू आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे